आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसचे जे अर्ज सुरू होते ते आता थांबवण्यात आलेले था आहे आणि जो कोर्टाचा निर्णय होता त्या कोर्टाच्या निर्णयाने सर्व जे आहे त्या चेंजेस होणार आहे कारण कोर्टाने जो नवीन नियम आला होता एक किलोमीटरच्या आतमध्ये जर गव्हर्मेंट स्कूल असेल तर तुम्हाला प्रायव्हेट शाळेमध्ये प्रवेश मिळणार नाही तो जी आर आता रद्द करण्यात आलेला आहे आणि कोर्टाकडूनसुद्धा अशी ऑर्डर आलेली आहे त्यानुसार तर आता जे साईडवर आल्यानंतर आपल्याला काही चेंजेस झालेले दिसत आहेत यामध्ये आपण चेक करू शकतो बघा पालकांसाठी सूचनामध्ये आर टी ई पंचवीस टक्के अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे दोन हजार चोवीस पंचवीस अर्ज भरण्याची लिंक तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे तर आर डीचे फॉर्म सध्या बंद करण्यात आलेले आहे नवीन फॉर्म परत सुरू होणार आहे त्याबद्दलची अपडेटसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचण्यात येणार आहे आणि साईटसुद्धा फ्रेशमध्ये सुरू करण्यात येत आहे आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा ॲडमिशन शेड्यूलमध्ये जर जात असाल तर तुम्ही इथे ऍडमिशन शेड्यूल सुद्धा चेक करू शकता यामध्ये सुद्धा तुम्हाला काही चेंजेस दिसून पडेल तो सुद्धा तुम्ही बघू शकता अर्ज करण्याची लास्ट डेट ही सहा पाच दोन हजार चोवीस म्हणजे ज्या दिवशी कोर्टाचा निर्णय आला त्या तारीख लास्ट डेट म्हणून यांनी घोषितसुद्धा केली आणि अर्ज त्या दिवशी तात्पुरत्या स्वरूपासाठी बंदसुद्धा केलेले आहे म्हणजे पालकांसाठी आनंदाची बातमी आहे म्हणजे जे, जे, जे अर्ज हे परत सुरू होणार आहे आणि आपण यासाठी सुद्धा अर्ज करू शकतो जर तुम्ही साईडवर आल्यानंतर ऑनलाईन अप्लिकेशनमध्ये सुद्धा गेले तर यामध्ये सुद्धा, सुद्धा पालकांसाठी जे सूचना आहे ह्या यावरतीसुद्धा तुम्हाला दिसून पडेल की जी तात्पुरत्या रिचार्ज स्वरूपात जी आहे ती साईड बंद करण्यात आलेली आहे आणि इथे जे नवीन रजिस्ट्रेशनचं ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेलं होतं हे सुद्धा आता बंद झालेलं आहे म्हणजे आता जे फॉर्म आहे हे परत सुरू होणार आहे यासाठी सर्व पालक अर्ज करू शकतात मध्ये ही अपडेट नाही आहे अजून की या अगोदर ज्या पालकांनी अर्ज केलेले आहे त्या पालकांना परत अर्ज करायचे आहे ते फॉर्म कॅन्सल होणार आहे की नेमकं त्या फॉर्मबद्दल काय होणार आहे याबद्दलची अजून कोणतीही अपडेट आलेली नाही आहे त्यामुळे पालकांनी वेट करा नवीन डेट येईल आणि डेट आपल्याला दोन ते चार दिवस मिळणार नाही आहे पूर्णपणे एक महिना फॉर्म भरण्यासाठी आपल्याला डेट मिळणार आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही आहे तर सर्व पालकांनी वेट करा ज्यांनी अर्ज केले नाही त्यांनीसुद्धा वेट करा आणि अर्ज केले असेल तरी वेट करा आणि ज्यांनी अर्ज केले आहे त्यांचे अर्ज कॅन्सल कसे करायचे अर्ज डिलीट कुठून करायचा या यासंदर्भात जेही तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहे त्यावरतीसुद्धा तोडका निघणार आहे अर्ज सुरू होण्याच्या नवीन ज्या टर्म अँड कंडिशन आपल्यासमोर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानंतर आपण त्यावरती सुद्धा तोडका काढू की नेमके ते अर्ज कॅन्सल कसे कर करायचे की असं होऊ शकतो की जे अर्ज आहे हे ॲटोमॅटिकली तुमचे कॅन्सल होऊ शकतात आणि फ्रेशमध्ये सर्वांना अर्ज करण्यासाठी साईट उपलब्ध करूनसुद्धा देऊ शकते त्यामुळे सर्वांनी वेट करा नवीन आदेश येईपर्यंत काही करू शकत नाही आहे तात्पुरत्या स्वरूपात साईट बंद झालेली आहे येत्या आठवड्यामध्ये नवीन अपडेट येईल आणि त्यानंतर जे अर्ज हे सुरू होणार आहे अर्जा अर्जा कैंसल तर अर्ज कसा करायचा अर्ज कॅन्सल कसा करायचा या संदर्भात ज्या सर्व अपडेट असेल त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या जवळच्यांनासुद्धा याबद्दलची अपडेट मिळाली पाहिजे तर आय टीबद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा